नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हसदगा शिकूया मराठी इयत्ता 7वी साठी असलेला पाठ क्रमांक 2 शेपटीचा उपयोग ह्या पाठावर पाहणार आहोत। आणि या पाठामध्ये शेपटीचा कसा निरनिराळ्या प्रकारे उपयोग केला जातो ते शिकणार आहोत। तर आपल्या समोर जे आता चित्र आहे त्या चित्रामध्ये आपल्याला बघा, एक माकड आपल्या शेपटीचा योग्य तऱ्हेने उपयोग करून पाणी कसं पीत आहे ते दिसत आहे। त्याचबरोबर दुसरं जे चित्र आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या शेपट्या आपल्याला दिसत आहेत। ह्या पाठाविषयी थोडक्यात आपण माहिती बघूया पहिले। तर ह्या पाठाचे शास्त्रज्ञ जे आलेले आहेत ज्यांनी ह्या पाठात वर्णन केले आहे प्राण्यांबद्दल, ते आहेत डार्विन। त्यानंतर बैल काय म्हणतो तर शेपटीचा काहीतरी उपयोग असला पाहिजे। गाय व घोडा यांच्या दोघांची एकच मते आहेत, शेपटीने माशा उडवणार आहेत हे दोघं। त्यानंतर कुत्रा म्हणतो की आनंद आणि प्रेम दाखवण्यासाठी शेपटी हलवणार। त्याचबरोबर मांजरचे विचार आहे की चिडेल तेव्हाच मी शेपटी हलवेन। आता माकड काय म्हणत आहे बघा, की एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना समतोल राखण्यासाठी शेपटीचा उपयोग करेल। समतोल राखणे म्हणजेच बॅलन्स करणे। ससा म्हणतो की धोका ओळखून शेपटीला झेंड्यासारखी उभी करेल। कांगारू म्हणतो बघा, शेपटीकडून एका पायाचे काम करून घेईल। आणि त्याचबरोबर शेवटी खारुताई म्हणते की शेपटीने स्वतःला थंडीत मी गरम ठेवीन। तर या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्राण्यांनी आपल्या शेपटीचे उपयोग सांगितले आहेत। आता आपण पाठाकडे वळूया। पाठ क्रमांक 2 शेपटीचा उपयोग। प्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन सांगतो, सुरुवातीला माणसाला शेपूट होती, जेव्हा खूप काळात ती वापरली नाही गेली तशी ती नाहीशी होत गेली। आता इथे डार्विन सांगतात की माणसाला सुद्धा सुरुवातीला काय होती, शेपूट होती, आणि माणसाने त्याचा उपयोग कुठेच केला नाही, त्यामुळे कालांतराने ती काय झाली, लुप्त झाली, म्हणजेच ती निघून गेली। आता माणसाला शेपूट नाही, त्यानुसार आपण असे सांगू शकतो की कोणत्याही गोष्टीचा उपयोग नाही केला तर ती नाहीशी होऊ शकते। अगदी बरोबर, जर तुम्ही तुमच्या एखाद्या गोष्टीचा उपयोग केला नाही तर ती काय होणार, नाहीशी होणार। ज्याप्रमाणे जर तुम्ही एखादी वस्तू वापरली नाही तुमच्याजवळ असलेली, तर त्या कालांतराने तुम्ही त्या गोष्टीचा वापर करायला विसरून जातात। त्याचप्रमाणे जर तुम्ही सतत अभ्यास केला नाही तर काय होईल, तुमची बुद्धी काय करणार, काम करणार नाही, मग तुम्हाला अभ्यासात कंटाळा येईल आणि मग अशा प्रकारे तुमचं काय होईल, रिझल्ट मागे पडेल। त्यासाठी सराव हा नेहमीच करणे आवश्यक आहे। एकदा प्राण्यांच्या सभेत शेपटीविषयी विचार केला गेला, प्राण्यांनी ठरवले की शेपटी काही कामाची नाही आणि पाठीमागे लटकत असते। आता प्राण्यांची काय भरते, एक सभा भरते आणि त्या सभेमध्ये सगळेजण आपल्या शेपटीबद्दल बोलतात। मग प्राणी म्हणतात की ही उगाचच मागे लटकते, हिचा आपल्याला काहीच उपयोग नाही। परंतु काही प्राणी काय करतात, शेपटीबद्दल बोलतात सुद्धा। बैल म्हणाला, होय, तिचा काहीतरी उपयोग असला पाहिजे। आता इथे बैलाला वाटतं की ही शेपटी जर आपल्याला देवाने दिली आहे तर याचा नक्कीच काहीतरी उपयोग असायला हवा। गाय म्हणाली, मी या शेपटीने माशा उडवेन। आता गाय म्हणते की मी हिचा वापर माशा अंगावर बसणाऱ्या माशा उडवण्यासाठी करेल। घोडा म्हणाला, गायताई तू खरंच बुद्धिमान आहेस, तू अगदी योग्य सांगितलेस, मी पण तेच करेन। आता इथे गायताईने जे म्हटलं त्यासाठी हामी कोणी भरली, घोड्याने। घोडा सुद्धा सहमत झाला, तो सुद्धा म्हणतो, तू बुद्धिमान आहेस, तू अगदी बरोबर त्याचा उपयोग सांगितला, मी सुद्धा माशा उडवण्यासाठीच त्याचा उपयोग करेल। कुत्रा म्हणाला, मी माझा आनंद आणि प्रेम दाखवण्यासाठी माझी शेपटी हलवेन।
आता कुत्रा म्हणतो, मी जेव्हा हॅपी होईल, आनंदी होईल आणि एखाद्याबद्दल मला जेव्हा प्रेम दाखवायचं असेल त्यावेळेस मी काय करेल, माझी शेपटी हलवेन। मांजराला कुत्र्याची गोष्ट आवडली नाही। ते म्हणाले, जेव्हा मी चिडेन तेव्हा शेपटी हलवेन। आता मांजर म्हणते, परंतु मला जेव्हा राग येईल ना तेव्हाच मी शेपटी हलवेन। आता माकड म्हणाले, जेव्हा मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारेन तेव्हा मी याचा उपयोग करेन। आता माकड सुद्धा एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना त्याला काय करायचं असतं, बॅलन्सिंग करायचं असतं, आपला समतोल सांभाळायचा असतो आणि त्यावेळेस तो काय करेल, ह्या शेपटीचा उपयोग करेल। ससा म्हणाला, मी धोका ओळखून तिला झेंड्यासारखी उभी करेन। जर कुठे काहीतरी डेंजरस वातावरण दिसेल तर मी माझी शेपटी झेंड्यासारखी उभी करून बाकीच्या जणांना काय करेल, सतर्क करेल। आता कांगारू म्हणाला, मी माझ्या शेपटीकडून एका पायाचे काप करून घेईन। कांगारू तर आपल्याला माहितीच आहे, उड्या मारतो इकडून तिकडे, तर तो म्हणतो की मी माझ्या शेपटीकडून एका पायाचं काम करून घेईन। खार म्हणाली, मी माझ्या शेपटीने स्वतःला थंडीत गरम करेन ठेवीन। आता खारची जी शेपूट असते ती कशी असते, अशी फरी असते, खूप त्याला छोटे छोटे केस असतात, त्याच्यामुळे ती म्हणते की थंडीच्या दिवसांमध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मी माझ्या शेपटीचा उपयोग करेन। प्रत्येकाच्या शेपटीचे उपयोग ऐकून सर्व प्राणी आनंदित झाले। आता सगळ्यांना आनंद होतो, अरे वा, प्रत्येकाने आपल्या आपल्या शेपटीचा वेगवेगळा उपयोग सांगितला आहे, आपण अशा प्रकारे त्याचा उपयोग करू शकतो। तेव्हा त्यांना समजतं की खरंच शेपूट जी देवाने दिली आहे ही कामाची आहे। देवाने दिलेल्या देणगीचा योग्य उपयोग करायचा असे ठरवून आपापल्या घरी निघून गेले। आता तिथे सर्वजण ठरवतात की देवाने जी आपल्याला देणगी दिली आहे, देणगी म्हणजे भेट दिली आहे, तर भेटवस्तू म्हणजेच आपल्याला दिलेली देणगी। तर ही जी भेटवस्तू देवाने दिलेली आपल्याला, त्याचा आपण काय करायला हवा, योग्य उपयोग करायला हवा। आणि आपण योग्य उपयोग करू असा निश्चय करून सगळेजण आपापल्या घरी परत जातात। समानार्थी शब्द ह्या पाठावर आधारित आपण बघूया। प्रसिद्ध, प्रख्यात, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, सुरुवात, प्रारंभ, आरंभ, खूप, जास्त, काळ, वेळ, वापर, उपयोग, माणूस, मनुष्य, गोष्ट, कहाणी, काम, कार्य, बुद्धिमान, हुशार, प्रेम, माया, चिडणे, रागवणे, झाड, तरू किंवा वृक्ष, धोका, भीती, झेंडा, निशान किंवा ध्वज, पाय, पद किंवा चरण, देव म्हणजे परमेश्वर, ईश्वर, देणगी म्हणजे भेट, घोडा म्हणजे अश्व, माकड म्हणजे मरकट। आता आपण विरुद्धार्थी शब्द बघूया। प्रसिद्ध, अप्रसिद्ध, सुरुवात, शेवट, अंत, खूप, कमी, बुद्धिमान, ढ किंवा मूर्ख, प्रेम, द्वेष, योग्य, अयोग्य, आनंद, दुःख, थंडी, गर्मी, उपयोग, दुरुपयोग। चला तर मग आता आपण पुढे बघूया। लिंग बदला, लिंग बदला म्हणजे चेंज द जेंडर। बैल, गाय, घोडा, घोडीन, कुत्रा, कुत्री, माकड, माकडीन, खार, खारुताई, माणूस, स्त्री, देव, देवी,
चला आता आपण वचन बदला बघूया. वचन बदला म्हणजे वन टू मोर, मोर टू वन, म्हणजे सिंग्युलर प्लुरल. बैल बैल, घोडा घोडे, कुत्रा कुत्रे, माणूस माणसे, झेंडा झेंडे, झाड झाडे, शेपटी शेपट्या, उडी उड्या, माकड माकडे, गोष्ट गोष्टी, देणगी देणग्या, माशी माश्या, गाय गाई, खार खारी, धोका 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 धोकाच राहणार. आता आपण ह्या पाठावर आधारित प्रश्नोत्तरे बघूया. प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे, प्रसिद्ध शास्त्रज्ञाचे नाव डार्विन आहे. प्रश्न क्रमांक 2, सुरुवातीला माणसाला काय होती? उत्तर आहे, सुरुवातीला माणसाला शेपूट होती. प्रश्न क्रमांक 3, माणसाची शेपूट नाहीशी का झाली? उत्तर आहे, शेपूटचा उपयोग न केल्याने ती नाहीशी झाली. आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. प्राण्यांच्या मागे काय लटकते? उत्तर आहे, प्राण्यांच्या मागे त्यांची शेपूट लटकते. प्रश्न क्रमांक 5, गाय शेपटीचा उपयोग कसा करणार आहे? उत्तर, गाय शेपटीने माशा उडविण्यासाठी उपयोग करणार आहे. प्रश्न क्रमांक 6, घोड्याने कोणाला बुद्धिमान म्हटले आहे? उत्तर, घोड्याने गाय ताईला बुद्धिमान म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 7, घोडा शेपटीचा कसा उपयोग करणार? उत्तर आहे, घोडा माशा उडवण्यासाठी शेपटीचा उपयोग करणार. प्रश्न 8, कुत्रा काय दाखवण्यासाठी शेपटी हलवणार आहे? उत्तर आहे, कुत्रा आनंद व प्रेम दाखवण्यासाठी शेपटी हलवणार आहे. प्रश्न 9, चिडल्यावर कोण शेपटी हलवणार आहे? उत्तर आहे, चिडल्यावर मांजर शेपटी हलवणार आहे. प्रश्न 10, माकड शेपटीचा कसा उपयोग करणार आहे? तर उत्तर आहे, माकड एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना शेपटीचा उपयोग करणार आहे. आता आपण प्रश्न 11 बघूया. शेपटीला झेंड्यासारखी कोण उभी करणार आहे? उत्तर आहे, ससा शेपटीला झेंड्यासारखी उभी करणार आहे. प्रश्न 12, कांगारू आपल्या शेपटीचा कसा उपयोग करणार आहे? उत्तर आहे, कांगारू आपल्या शेपटीने एका पायाचे काम करून घेणार आहे. प्रश्न क्रमांक 13, आपल्या शेपटीने स्वतःला थंडीत गरम करण्यासाठी कोण उपयोग करणार आहे? उत्तर आहे, आपल्याला शेपटीने स्वतःला थंडीत गरम करण्यासाठी खारुताई उपयोग करणार आहे. आणि 14 प्रश्न आहे, आपल्याला देणगी कोणी दिली आहे? तर उत्तर आहे, आपल्याला देवाने देणगी दिली आहे. ही सर्व प्रश्न काय करून घ्यायची? पाठ करून घ्यायची, म्हणजे तुम्हाला त्याची योग्य प्रकारे उत्तरे लिहिता येतील. धन्यवाद.